नमस्कार, HW मराठी हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी आज मुंबईत भारिप कडून यलगार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पुकारलेल्या यलगार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सहभागी होणार नाही असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकरी प्रश्न आणि निवडणुकी संदर्भातल्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचे शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार आहे. राज्यकर्त्यांनी खुर्ची टिकण्यासाठी निर्णय घेणे बंद केल्यास जनतेचे भले होईल अशा शब्दात महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडेंनी स्वकीयांचे कान टोचले आहेत. औरंगाबादमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी आपल्या पदांवरून दूर केले आहे. तर ICC या प्रकरणात त्याला एका सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने निलंबन केले आहे. मी मानसी, आज घेतीये तुमची रजा. उद्या पुन्हा भेटूया मराठी हेडलाइन्स मध्ये. आणखीन काही सविस्तर बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.